स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाची आज पहिली ठिणगी। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधील सोडली हवा। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून धरली। यावेळी भागवत जाधव म्हणाले, ऊसाला दुसरा हप्ता 400 रुपये प्रतिटन मिळावा, यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून 522 किलोमीटर अंतरावर यात्रा सुरू केली। साखर कारखान्याची आडमुठ्या भूमिका बंद करून 400 रुपये प्रतिटन दुसरा हप्ता जमा करावा, मगच उसाला हातघात लावावा। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, राजाभाऊ पाटील, बाबूराव शिंदे, प्रकाश देसाई, जालिंदर पाटील, अमर पाटील, प्रदीप पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते।